कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची राधानगरी तालुका संपर्क सभा राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुरामध्ये दूध संकलन सुरळीत ठेवणारे सर्व सुपरवायझर, अधिकारी, पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांनी कांबळवाडीचा ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेला गोकुळमार्फत 1,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. गोकुळ गाय दूध अनुदान मिळवून देण्यात 1 नंबरवर आहे. गावातील दूध संस्था हे गावच्या अर्थकारणाचं मुख्य केंद्र झालंय. संस्थांची संख्या वाढल्यानं संस्थांचा नफा कमी झालाय. संघाचा आणि संस्थांचा नफा म्हैस दुधात आहे. म्हैस दूध उत्पादन वाढवण्याची गरज डोंगळे यांनी व्यक्त केली. एवढं नेतृत्व आपलं नाव रोहित केलं तालुक्याच्या जिल्ह्याचं राज्याने देशात केलं आणि ऑलिम्पिक मध्ये केलं. जागतिक पटवे सुद्धा आपला याचा मुलगा केला जिल्ह्याचा. त्या संघाच्या वतीनं 1,00,000 रुपयांची मदत पुढच्या त्याचा प्रवास म्हणून आम्ही संचार प्रयोजन बाहेर करतो. संचालकांनी सांगितलं. माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी संस्थांनी सर्व पशुखाद्य हे गोकुळचं घेण्याचं आवाहन केलं. दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी गोकुळचे संचालक आर के मोरे, प्राध्यापक किसन चौगले, अभिजित तायशेटिये, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुएकर, करणसिंह गायकवाड, रणजित पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, सुभाष जामदार, दूध संकलन अधिकारी आशिष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.